कंजरा येथील जागेश्वर महाराज मंदिरात धाडसी चोरी, 4 दानपेटांमधील 20 ते 22 हजार रुपये लंपास झाल्याचा अंदाज. मूर्तिजापूर तालुक्यातील कंजरा येथील कमळगंगा नदी तीरावरील प्रसिद्ध जागेश्वर महाराज संस्थान आहे. या संस्थानमधील 4 दानपेटे अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील 20 ते 22 हजार रुपये लंपास केल्याची घटना दिनांक 2 ऑक्टोबरच्या पहाटे 5:30 वाजताच्या दरम्यान घडली. सदर घटनेचा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी ताफ्यासह येऊन तपास सुरू केला असता ह्या दानपेट्या मंदिरालगतच्या शेजारील नाल्यात फोडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. तर मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री 12:30 वाजता दरम्यान 3 अज्ञात भामटे तोंडाला कापडा बांधून मंदिरात घुसताना दिसून आले आहेत. त्यांचा मूर्तिजापूर पोलिसांनी शोध घेणे सुरू केले आहे. या संदर्भात संस्थानचे अध्यक्ष अमृतराव दौलतराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जागेश्वर संस्थानमधील विठ्ठल रखुमाई मंदिर, जागेश्वर महाराज मंदिर, गजानन महाराज मंदिर व गुरुवर्य पुंजाजी महाराज मंदिर येथे ठेवण्यात आलेल्या 4 लोखंडी दानपेट्या 2 ऑक्टोबरच्या पहाटे अज्ञात भामट्याने लंपास केल्या. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 380 भारतीय दंडविधीनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील नवलाखे, संजय खंडारे करीत आहेत. MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, मूर्तिजापूर.